अर्थात नो टू हलाल वरून आता मनसेमध्येच मतभेद निर्माण झालेत. हलाल विरोधाची मनसेची भूमिका नाही असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलंय. ही पक्षाची भूमिका नाही असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलंय. यशवंत किल्लेदारांनी हलाल मीठला विरोध केला होता, त्यानंतर ही भूमिका मनसेची असल्याचंही समजलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा बाळा नांदगावकरांनी ही पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय. हलाल विरोधाची मनसेची भूमिका नसल्याचं बाळा नांदगावकर म्हणताय. कुठल्या पदार्थाला विरोध नाही, कुठल्या धर्माला विरोध नाही, पण त्या पडद्यामागे राहून काही इस्लामिक संघटना स्वतःच्या गुप्त अजेंडे जे असतात ते साध्य करायचा प्रयत्न करतात आणि किंबहुना केलेले आहेत, त्याला विरोध आहे आणि त्याच्यावरच अंकुश ठेवण्यासाठी आम्ही हे पत्रक काढलेलं आहे. कार्यकर्त्यांनी एका मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे ती पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्ष प्रमुख एखादी मागणी करत नाही तो परंतु ती पक्षाची भूमिका होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी भाष्य करणं काही उचित नाही. जोपर्यंत पक्षाची अधिकृत भूमिका येत नाही, एखादा कार्यकर्ता कुठेतरी पत्र देतो आणि त्याच्यावरती आम्ही भाष्य करणं हे काही उचित नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे